एक विशेष बातमीन आपण या बातमीपत्राची सुरुवात करूया। हायटाइड म्हणजे भरतीच्या वेळी समुद्र किनारे धोकादायक असतात ठीक आहे, अशा वेळी पालिकेने दिलेल्या सूचनांचं पालन न करणं हे जीवावर कसं बेतत हे सांगणारे दोन व्हिडिओ समोर आलेले आहेत। 28 जून 2017 मोठी भरती आणि वादळामुळे समुद्र खवळलेला होता। अशा परिस्थितीतही प्रशासनाचा अलर्ट आणि सूचनांकडे कानाडोळा करून नागरिक लाटांचा आनंद घेण्यासाठी समुद्राच्या आत जात होते आणि यावेळी सेल्फी काढण्याच्या नादात प्रीती भिसे या तरुणीचा समुद्रात पडून मृत्यू झाला होता। या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। प्रीती समुद्रात पडल्यानंतर तिचा मृतदेह समुद्रात कसा तरंगत होता, पोलीस नागरिक कशा प्रकारे तिचा मृतदेह बाहेर काढत होते, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते हे या व्हिडिओमधून समोर येत आहे। अशीच काहीशी घटना हाजी अली दर्गा इथंही घडली। हाजी अली दर्ग्यामध्ये दर्शनासाठी सिमेंटच्या रस्त्यावरून जात असताना लाटा अंगावर आल्या आणि त्यामुळे एकाच कुटुंबातल्या काही जण समुद्रामध्ये पडले आणि तिथं असलेल्या काही नागरिकांच्या प्रसंगवधानामुळे समुद्रात पडलेल्या या व्यक्तींचा जीव वाचला, त्यामुळे खवळणारा हायटाइड अंगावर घेताना किंवा समुद्राच्या या लाटा अंगावर घेताना आनंद लुटताना खबरदारी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, नाहीतर हे सगळं आनंद आपल्या जीवावर कसा बेतू शकतो ह्या व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे। याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहेत। अजित, आपल्याकडे दोन व्हिडिओज आहेत आणि त्यातला एक व्हिडिओ तो व्हायरलही झाला आहे, तो म्हणजे प्रीती भिसे या तरुणीचा सेल्फी काढताना ती कशी समुद्रात वाहून गेली। आता मात्र व्हिडिओ पुढचा समोर आला आहे, या मुलीचा मृतदेह कसा तरंगतो आणि तो मृतदेह काढण्यासाठी पोलिसांना किती शर्थीचे प्रयत्न करावे लागतात। एकंदरीतच समुद्राशी खेळताना किंवा लाटांशी खेळताना सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे। अनुपमा, हे दोन व्हिडिओ आहेत, दोन्ही व्हिडिओमध्ये प्रत्यक्षदर्शींनी हे व्हिडिओ काढलेले आहेत। ज्या दिवशी प्रीती भिसे हिची घटना घडली त्यावेळी तिथे असंख्य लोक होते, त्यांनी संपूर्ण ती घटना त्यांच्या डोळ्याने पाहिली होती। नेमकं कसा प्रकार घडला त्या ठिकाणी हे आपण त्या दिवशी सांगितलं होतं। सेल्फी काढण्याच्या नादामध्ये त्याचा तोल गेला आणि ती समुद्रात पडली आणि त्यात तिचा मृत्यू झाला। म्हणजे एकंदर बीएमसी ज्या सूचना देते किंवा ज्या तिथल्या यंत्रणा ज्या सूचना करतात वारंवार, त्या ठिकाणी लाटांचा आनंद घ्या पण अशा कुठल्या भागात जाऊ नका किंवा समुद्राच्या जवळ जाऊ नका, जेणेकरून एखादी मोठी लाट येईल आणि त्यामध्ये तुम्हाला कुठला धोका निर्माण होईल। पण नागरिक जे आहेत या सगळ्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात। तसाच व्हिडिओ जो आहे तो हाजी अली या ठिकाणाचा समोर आलेला आहे। सिमेंट रस्त्यावरून एक परिवार जात असताना त्याच परिवारातल्या एका सदस्याने हा व्हिडिओ शूट केलेला आहे। लाटा दिसत आहेत समोर, लाटा ज्या सिमेंटच्या रोडच्या वरून चाललेल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये तिथून परत येणं उचित होतं, पण तो जो परिवार आहे पुढे चालला होता। तेच नाही, तिथे असंख्य लोक होती जी हाजेली दर्गामध्ये 28 जूनला जात होती, याचवेळी एक मोठी लाट आली, ज्या लाटेमुळे त्याच परिवारातले 3 ते 4 सदस्य समुद्राच्या पाण्यात पडले। पण सुदैवाने त्या ठिकाणी काही मुलं उपस्थित होती, त्यांनी तात्काळ समुद्रामध्ये उड्या टाकले आणि जी 3 ते 4 माणसं पाण्यामध्ये पडली होती त्यांना तत्काळ त्या परत रस्त्यावरती आणलं। म्हणजे या परिस्थितीमध्ये हायटाइडची किंवा भरतीच्या वेळी समुद्राच्या लाटांशी आपण खेळतो तो आपण लाटांशी खेळत नाही तर आपल्या जीवाशी खेळतो, त्याचे दोन व्हिडिओ समोर आलेले आहेत। अशा पद्धतीने बीएमसीने वारंवार सूचना केलेल्या आहेत। बीएमसी ज्या हायटाइड येणार असते त्या हायटाइडच्या आधीच किती लाट असते त्या ठिकाणी त्याची तीव्रता किती आहे या सगळ्या सूचना देते। पण नागरिक याने कानवळा करतात, सगळ्यांनी सगळ्या नागरिकांनी या पद्धतीनं आपला जो आनंद आहे तो व्यक्त करावा, लाटांचा आनंद घ्यावा, पण स्वतःच्या जीवावर बेतेल अशा कोणत्याही प्रकारचं कृत्य करू नये। असंच प्रीती भिसे सोबत झालं होतं आणि हा परिवार जो आहे त्या परिवाराला समोर लाटा दिसत आहेत तरी हा परिवार पुढे पुढे चाललेला आहे आणि शेवटी ती घटना घडते। पण सुदैवाने त्या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। या संपूर्ण घटनेमधून एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे, सावधान राहणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी या संपूर्ण प्रकार जो घडलेला आहे तिथे बोट देखील लागलेले आहेत बीएमसीचे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी धोकादायक तो मार्ग आहे, त्या ठिकाणी लाटा येऊ शकतात, हायटाइडची त्या ठिकाणी त्या ठिकाणी भरती आहे, लाटांची किती मोठी तिथे उंची असू शकते, या सगळ्या गोष्टी तिथे लावलेल्या आहेत। तरी देखील नागरिक याकडे कानवळा करतात आणि मग असा दुर्दैवी प्रकार घडतो। त्यामुळे 3-4 दिवस देखील सर्व मुंबईकरांना विनंती करते की अशा सूचनांचं पालन करा,
जेणेकरून तुम्हाला आनंद त्या संपूर्ण समुद्राच्या लाटांचा आनंद घेता येईल आणि तुमचं जीवन देखील सुरक्षित राहील. खरंय खरंय, प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, ठिकठिकाणी समुद्राचा आनंद घेण्यासाठी मुंबई काय किंवा समुद्राच्या बाहेर काय कोकण किनारपट्टीवरही पर्यटक जात असतात, अशावेळी सगळ्याच ठिकाणी प्रशासनानं सूचना दिलेल्या असतात. अशा सूचनांचं पालन करणं हे किती गरजेचं आहे या व्हिडिओजमधून समोर येते. अजित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. प्रीती भिसेचा सेल्फी काढताना मृत्यू झाला आणि त्यानंतर तिचा मृतदेह तरंगत असतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.